काय मित्रांनो, मग झालं दिवाळीचं फराळ। दिवाळी म्हटलं की सकाळी सकाळीची सुवासिक आंघोळ आठवते। मग आपल्या घरातील आपली आई असेल, आपली पत्नी असेल, आपली बहीण असेल, आपल्याला त्या सुवासिक ओटणं लावून जी आंघोळ घालते त्या आंघोळीची मजा काय वरच असते। आणि आपण घरात आल्यानंतर जे नवीन कपडे परिधान करतो आणि आपल्या पाटावरती बसून जे फराळाचं ताट आपल्या समोर येतं, या ताटामध्ये लाडू असतात, चकली असते, चिवडा असतो, शंकरपाळी असते, हे आठवलं किंवा पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं। सुटलं ना आपल्या हे तोंडाला पाणी, हीच तर दिवाळीची मजा असते। लहान लहान मुलांची ते त्यांच्याच मूडमध्ये दंग असतात। प्रत्येकाच्या घरासमोर मोठमोठ्या गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती त्यांनी सादर केलेली असते, वेगवेगळे गडकोट सादर केलेले असतात, आणि त्यामधून त्यांची या बालशिवभक्तांची शिवरायांविषयीची ओढ आपल्या लक्षात जरूर येते। प्रत्येकाच्या घरासमोर छानपैकी आकाश कंदील लावलेला असतो, शेणाचा सडा टाकून रांगोळी काढलेली असते, आणि जसा जसा दिवस मावळायला लागेल तसे ह्या लहान लहान मुलांची फटाक्याची मागणी मात्र घरच्या आई वडिलांकडे जरूर होते। दिवस मावळल्यानंतर प्रत्येकाच्या घरासमोर घरातील प्रत्येक लक्ष्मी गृहिणी आपल्या घराच्या दोनही देवळ्यांमध्ये पंक्ती लावून या लक्ष्मीचं स्वागत करते, या दीपावलीचं स्वागत करते। आणि संध्याकाळ झाली की हे लहान लहान मुलं फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचा आनंद सादर करतात। आणि अशाच या मंगलमय दीपावलीच्या आपणा सर्वांना आमच्या शिवभूषण चॅनलतर्फे मनापासून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। आताच आपण छानपैकी दिवाळीचा फराळ घेतला, आता घेऊयात खरमरीत असा कवी भूषण यांचा छंद। बादर खान नावाचा सरदार आपल्या सहकारी मित्रांबरोबर मसलत करत बसला आहे की या शिवाजीने आपल्या मिलिशांचे सर्वच गड किल्ले जिंकून घेतले, ते आपल्याला पुन्हा जिंकून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी तुम्ही योग्य तो सल्ला मला काय द्याल, असा सांगणारा हा छंद कवी भूषण यांनी मांडला आहे। तो प्रथमतः मी आपल्यासमोर सादर करतो, तो घेवत अशा ज्या छंदाची मजा। कवी भूषण असं सांगतायत की सुभा निरानंद बादर खान गेलो गन बुझत ब्योत बखानो, दुग्ग सभाय शिवराज लियो धरी चारू विचारू हिय यह आनो, भूषण बाली उठे सिगरे होत पुना में साइस्ता खान को थानो, जाहिर है जग में जसवंत लियो गड सिंह में गीदर बानो। म्हणजे कवी भूषण असं सांगतायत की हा बादर खान नावाचा जो सरदार आहे तो आपल्या सहकारी मित्रांना आपल्या सैन्याला विचारतोय की ह्या शिवाजीने जे आपले महत्वाचे गड किल्ले जिंकून घेतले आहेत ते आपल्याला पुन्हा जिंकून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी तुम्ही मला काय योग्य ते सल्ला द्याल। तर हे सैनिक त्याला सांगतायत की सरदार, तुम्ही जर आम्हाला विचारत असाल तर आम्ही तुम्हाला असं सांगतो की तुम्ही ह्या छत्रपती शिवरायांच्या नादी लागू नका। हे सैनिक त्यांना असं सांगतायत की तुम्ही तुमची मोहीम दुसरीकडे कुठेतरी वळवा, कारण जाहीर आहे सिंहगडावरती जसवंत सिंह नावाचा सरदार कित्येक दिवस ठाण मांडून बसला होता, परंतु त्याला देखील गिधडाप्रमाणे उडून जावं लागलं। बादशाह सलामत औरंगजेब याचा मामा शाहिस्ते खान हा देखील पुण्यामध्ये कित्येक दिवस लाल महालामध्ये ठाण मांडून बसला होता, परंतु त्याला देखील आपले तीन बोटे गमावूनच उत्तर भारतामध्ये पळून जावं लागलं। त्यामुळे आम्ही तुम्हाला योग्य ते सल्ला काय द्यावा, तुम्हीच विचार करून निर्णय घ्या, तुम्ही हा प्राण सोडून दुसरीकडे मोहीम कुठेतरी हलवा, परंतु या शिवाजीच्या नादी लागू नका। म्हणजे पहा मित्रांनो, या म्लेंछांचे सैनिक देखील त्यांच्या सरदारांना सल्ला देत आहेत की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नादी लागू नका, कारण छत्रपती शिवरायांचे मावळे काय होते हे त्यांच्या सैन्यांनाच माहीत होतं, कारण ते स्वतः लढत होते। म्हणून ते त्यांच्या सरदारांना देखील सल्ला देत आहेत की तुम्ही ह्या शिवाजींच्या नादी लागू नका। असा हा छंद कवी भूषण यांनी मांडला, तो मी आपल्यासमोर सादर केला।
या छंदाची मी आपल्याला पुन्हा एकदा मजा देतो. आपण पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका, या शब्दांची रचना खूप अचाट आहे. कविभूषण म्हणत आहेत की सुभा निरानंद बादर खान गेलो गन भूजत ब्योत बखान, दुग्ग सफय शिवराज लियो धरी चारू विचारू हिय यह आनो, भूषण बाली उठे सिगरे हूत पुनामे साईस्ता खान को थानो, जाहिर है जग में जसवंत लियो गडसिंह में गीदर बानो. असा हा छंद ब्रजभाषेतला आहे. हा छंद आपण पुन्हा पुन्हा ऐका, याचे शब्द आठवा, याचे शब्द अनुभवा. आणि नुकतीच आपण ही दिवाळीचा सण सादर करत आहोत, हा सण देखील सादर करूयात. प्रथमतः हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपला अभिप्राय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या शिवभूषण चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा आनंदमय चाललेला दिवाळीचा जो सण आहे तो आपण प्रदूषणमुक्त ही दिवाळी सादर करूयात. आणि गोडधोड पदार्थाचा आस्वाद घेऊयात. आणि असाच इतिहासाचा अभ्यास करत करत ही दिवाळी आपण सादर करूयात. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.